नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 16वा लेसन, ज्याचं नाव आहे अनुवंशिकता व परिवर्तन. विद्यार्थी मित्रांनो, हा 6वा सेशन आहे आणि याच्यापूर्वी आपण 5 सेशनमध्ये डीएनएची प्रतिकृती कशी असते, त्याचप्रमाणे आरएनए काय काम करतो, आपल्या पेशीमध्ये जे आरएनए असतात त्यांचं काय काम असतं, आणि त्याच्यानंतर मेंडेलचे सिद्धांत आपण एक संकर आणि द्विसंकर याच्याविषयी जाणून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बघतो की काही बदल झाल्यास, काही जनुकीय बदल झाल्यास वेगवेगळ्या प्रकारचे आजार कसे निर्माण होतात, आणि ते बघत असताना आपण डाऊन सिंड्रोम विषयी जाणून घेतलं, त्याचप्रमाणे आपण टर्नर सिंड्रोम म्हणजे काय आणि सिकल सेल अॅनिमिया यांच्याविषयी सुद्धा जाणून घेतलं. तर सिकल सेल अॅनिमियाचे काही गंभीर परिणाम आपल्या शरीरावर कशाप्रकारे होत असतात, आणि लग्न करत असताना किंवा विवाह करत असताना पत्रिका न पाहता सिकल सेल अॅनिमियाग्रस्त त्या जोडीपैकी कोणी आहे का हे पाहणं खूप गरजेचं असतं, हे इथे आपल्याला समजतं. चला तर मग पाहूया की अनुवंशिकता व परिवर्तन याच्यामधील सेशन 6. इथे बघा, सर्वजण रक्त तपासणी करूया, सिकल सेल आजारावर नियंत्रण मिळवूया. म्हणजे रक्त तपासणी केल्यानंतर अशा प्रकारे सिकल सेल अॅनिमिया आहे का हे आपण बघू शकतो. हिमोग्लोबिन मध्ये रक्ताचे गुठळी तयार होऊन त्या नष्ट होत असतात आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होत असतात. वेळी सारखा त्याचा आकार होतो. साधारण आपल्याला दिसतं बघा, साधारण आणि बाधित मध्ये आपल्याला त्या जो हिमोग्लोबिन आहे त्याचा आकार वेळी सारखा झालेला दिसतोय, नाहीतर हा बायकॉनकेव अशा रक्तकणिका दिसत आहेत. म्हणजे अशा प्रकारे रक्त तपासणी केली तर आपल्याला सिकल सेल अॅनिमियाविषयी माहिती मिळू शकते. आता हा जो चार्ट आहे तो विद्यार्थी मित्रांनो फार महत्वाचा आहे. बघा, आता याचे संकेत चिन्हे जी ए दिली आहेत, ए म्हणजे सामान्य नॉर्मल व्यक्ती आहे ती, एस म्हणजे वाहक, म्हणजे त्याच्याकडून पुढे तो त्याचं वहन करतो म्हणजे कॅरियर आहे तो, आणि एस एस म्हणजे पीडित म्हणजे सफरर. आता ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष पैकी दोन्ही ए असतील म्हणजे सामान्य असतील, सिकल सेल अपत्य निर्मिती कशी होते बघूया आपण. आई व वडील दोघेही सामान्य असतील तर सर्व अपत्ये निरोगी जन्मास येतात, म्हणजे यांच्यामध्ये कोणताही प्रकारे सिकल सेल अॅनिमिया झालेला आपल्याला दिसणार नाही. दात्र पेशींचा पांडुरोग आहे तो. ए किंवा एस म्हणजे पुरुष ए सामान्य आहे, परंतु स्त्री जी आहे त्याची पत्नी जी आहे ती कॅरियर आहे, किंवा पुरुष कॅरियर आहे वाहक आहे आणि त्याची पत्नी जी आहे ती सामान्य आहे. तर अशा वेळेला आई व वडील यांपैकी एक सामान्य व एक वाहक असल्यास 50% अपत्ये सामान्य तर 50% अपत्ये ही वाहक जन्माला येतील. म्हणजे 50-50% चान्स आहे एकतर वाहक किंवा सामान्य अपत्ये याच्यापासून जन्माला येऊ शकतात. तर तिसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये पुरुष सामान्य आहे किंवा स्त्री जी आहे त्याची पत्नी जी आहे ती सफरर आहे पीडित आहे, किंवा पुरुष सफरर आहे पीडित आहे आणि पत्नी सामान्य आहे. तर आई व वडील यापैकी एक सामान्य व एक पीडित असल्यास सर्व अपत्ये वाहक होतात, म्हणजे याच्यामध्ये सगळे कॅरियर जन्माला येतात. जेवढी अपत्ये होतील तेवढी सगळी कॅरियर असतात. चौथा प्रकार आहे दोन्ही वाहक असतील म्हणजे कॅरियर असतील तर पुरुष एस आणि स्त्री सुद्धा एस आहे. आई व वडील दोघेही वाहक असल्यास 25% सामान्य, 25% पीडित व 50% वाहक अपत्य जन्माला येतात. म्हणजे 100% आपण आता त्याचं डिस्ट्रीब्युशन करू शकतो. याच्यामध्ये 25% सामान्य, 25% पीडित म्हणजे सफरर आणि 50% ही वाहक जन्माला येऊ शकतात, जर दोन्ही पुरुष किंवा स्त्री दोन्ही वाहक असतील तर, म्हणजे कॅरियर असतील तर. पाचवा प्रकार आहे पुरुष किंवा स्त्री एस म्हणजे सफरर सॉरी वाहक आहे आणि स्त्री सफरर आहे पीडित आहे, किंवा पुरुष सफरर आहे पीडित आहे आणि जी स्त्री आहे ती वाहक आहे. तर आई व वडील यापैकी एक वाहक व एक पीडित असल्यास 50% वाहक जन्माला येतात तर 50% पीडित अपत्य जन्माला येतात, आणि दोन्ही सफरर असतील तर म्हणजे दोन्ही पीडित असतील तर, म्हणजे पुरुष आणि स्त्री दोन्ही सफरर असतील पीडित असतील तर आई व वडील दोघेही पीडित असल्यास सर्वच्या सर्व अपत्य जे आहेत ती पीडितच जन्माला येतात. म्हणजेच रक्त तपासणी करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सिकल सेल अॅनिमियाग्रस्त जर कोणी असेल तर पुढल्या पिढीमध्ये अशा प्रकारे आपल्याला बाळ जन्माला आलेली दिसतील. आता बघा, सिकल सेलचं निदान राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्या अंतर्गत सर्व जिल्हा रुग्णालयात सिकल सेल निदानासाठी असणारी
सोल्युबिलिटीची टेस्टची सोल्युबिलिटी टेस्टची सुविधा आहे. तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात यासाठी इलेक्ट्रोफोरेसिस हे निश्चित निदानाची चाचणी सुद्धा असते. म्हणजे आपल्याकडे जी ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालय असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारे सिकल सेल निदान करण्यासाठी चाचण्या उपलब्ध असतात. त्या चाचण्याची नावं लक्षात ठेवा, सोल्युबिलिटी टेस्ट किंवा इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट. या टेस्ट केल्यानंतर आपण सिकल सेल आणि अनिमियाबद्दल सांगू शकतो. आता सिकल सेल बाधित मुलगा जो ज्याचा हात बघा कशा प्रकारे दिसतो, म्हणजे ही लक्षणं आहेत सिकल सेल अनिमियाग्रस्त माणसांची. आता उपाययोजना काय आहे, हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो. म्हणजेच हा आजार जो आहे तो रिप्रोडक्शन मध्येच प्रसारित होऊ शकतो. म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांचीही तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सिकल सेल वाहक म्हणजे कॅरियर असेल किंवा पीडित असेल, सफरर असेल व्यक्तीने दुसऱ्या वाहक म्हणजे कॅरियर किंवा पीडित सफरर व्यक्तीशी लग्न टाळलेलेच बरे असते. सिकल सेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक ऍसिडची गोळी सेवन करावी. म्हणजे ज्याला सिकल सेलचा आजार आहे त्यांनी फॉलिक ऍसिडची जी लाल कलरची गोळी दिसते ती गोळीचं सेवन करावं लागतं. ही त्याच्यावरची उपाययोजना आहे. आता आपण तिसरा बघूया पुढला क, तंतुकणिकीय विकृती. आता तंतुकणिका म्हणजे आपल्याला माहित आहे आपल्या शरीराच्या पेशीमध्ये तंतुकणिका असतात. तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, हे आपल्या सेलचे पॉवर हाऊस आहे. तर तंतुकणिकेतील डीएनए रेणूतील जनुकेही उत्परिवर्तनामध्ये सदोष होऊ शकतात. म्हणजे तंतुकणिकेमधला जो डीएनए आहे त्यांच्यामधले रेणू सुद्धा म्युटेशन मध्ये सदोष होऊ शकतात. भ्रूण विकसित होताना अंडपेशीकडूनच तंतुकणिका येत असतात आणि अशा प्रकारच्या अंडपेशीकडून येत असल्यामुळे या प्रकारे उद्भवणारे विकार फक्त आणि फक्त मातेकडूनच संततीला मिळतात. कारण अंड हे आईकडून येत असतं, म्हणजेच मातेकडून येत असतो. तर स्पर्म म्हणजे शुक्राणू हा त्यांच्या पतीकडून येत असतो. लेबेरची अनुवंशिक चेता विकृती हे तंतुकणिकीय विकृतीचे उदाहरण आहे. अशा प्रकारचा एमसीक्यू आपल्याला विचारला जाऊ शकतो की तंतुकणिकीय विकृतीचे उदाहरण कोणते आहे. खालील पैकी चार पर्याय दिले असतील त्याच्यामध्ये लेबेरची अनुवंशिक चेता विकृती हा त्याच्यातला एक पर्याय असतो. म्हणजे तंतुकणिकीय विकृतीबद्दल आपण इथे जाणून घेतलेलं आहे. बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती. आता बघा बहुघटकीय विकृती, काही वेळा एकापेक्षा जास्त जनुकांमध्ये बदल घडून आल्यामुळे विकृती उद्भवतात. म्हणजे आपण एक जनुकीय उत्परिवर्तन बघितलेलं आहे याच्यापूर्वी, त्याचप्रमाणे बहुजनुकीय बऱ्याचशा जनुकांमध्ये एकापेक्षा जास्त जनुकांमध्ये काही बदल घडून आला तर त्याच्यामुळे होणाऱ्या विकृती कशा प्रकारे असतात ते बघूया. अशा बहुतेक विकारात गर्भावस्थेतील अर्भकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घटकांचा परिणाम घडल्यामुळे विकारांची तीव्रता वाढते. म्हणजे अशा प्रकारची जी विकृती आहे त्याच्यामध्ये गर्भावस्थेत असताना जे अर्भक आहे भ्रूण आहे त्याच्यावर पर्यावरणातील घटकांचा परिणाम होतो. अनेक सामान्यपणे आढळणाऱ्या विकृती या प्रकारच्या आहेत, जसे दुभंगलेले ओठ आहेत, दुभंगलेली टाळू असते, जठराचे संकोचन आहे, पाठीच्या कण्यातील दोष आहे, याखेरीज मधुमेह म्हणजे डायबिटीस, रक्तदाब, ब्लड प्रेशर, हृदयविकार, हार्ट डिसीज, दमा म्हणजे अस्थमा बोलू शकतो, अतिस्थूलता, हे विकार ही बहुघटकीय आहेत. अशा प्रकारची माणसं आपल्याला समाजामध्ये दिसत असतात. बहुघटकीय विकृती मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या आकृतीबंधाशी तंतोतंत जुळत नाहीत, हे लक्षात घ्या. जे बहुघटकीय विकृती आहेत त्या ह्या मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या रूल फॉलो करत नाहीत. पर्यावरण, जीवनशैली आणि अनेक जनुकांतील दोष यांच्या संयुक्त गुंतागुंतीच्या परिणामातून त्या उद्भवतात. जसं की डायबिटीस आपल्याला माहित आहे, आपण आपली जीवनशैली बदललेली आहे. आपण डॉमिनोज पिझ्झा किंवा इतर प्रकारचे पिझ्झे बर्गर खात असतो, चायनीज खात असतो आणि त्याच्यामुळे किंवा हायपर टेन्शनमुळे सुद्धा मधुमेह म्हणजे तणाव जास्त असेल तर त्याच्यामुळे मधुमेह आजार उद्भवू शकतो. म्हणजे हे बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे आजार जे आहेत ते जनुकातील दोष यांच्या संयुक्त गुंतागुंतीच्या परिणामातून होत असतात. पर्यावरण आणि जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, तंबाखूच्या सेवनाने पेशींची अनियमित वाढ होते आणि कर्करोग म्हणजेच कॅन्सर होतो, यांचा सहसंबंध काय आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. बऱ्याचशा व्यक्ती तंबाखूचा वापर धूम्रपान करण्यासाठी आणि चघळण्यासाठी करताना दिसतात. आपण बहुतेक वेळा बघतो की पानपट्टीच्या दुकानावर की इतर ठिकाणी सुद्धा तंबाखू खाताना बरेचसे लोक आपल्याला दिसत असतात किंवा सिगारेट फुंकताना सुद्धा आपल्याला दिसत असतात. कोणत्याही स्थितीतील तंबाखूजन्य पदार्थ हे कर्करोग निर्माण करतात. ते कसेही असले तरी तंबाखूजन्य पदार्थ कर्करोग निर्माण करत असतात. म्हणून ती जी तंबाखूची पुडी असते किंवा गुटख्याची पुडी असते त्याच्यावर अशा प्रकारची चित्र आपल्याला दिसत असतात. म्हणजे तंबाखू खाणे आरोग्यास अपायकारक आहे
हे त्याच्यावर लिहिलेलं असतं, तरीही आपण तो सावधानतेचा इशारा टाळून अशा प्रकारे तंबाखूचं सेवन केलं तर आपण कर्करोगाला निमंत्रण देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या व्यसनांपासून आपण नेहमीच लांब राहिलं पाहिजे आणि आपलं करिअर घडवण्याकडे आपलं लक्ष दिला गेला पाहिजे, जेणेकरून आपलं भवितव्य त्यातून उज्ज्वल होत असतं. विडी सिगारेटच्या धूम्रपानामुळे पचन क्रियेस हानी पोहोचते, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमला सुद्धा त्याचा त्रास होतो, त्यामुळे घशात जळजळ होते आणि खोकला येतो. अति धूम्रपानामुळे वारंवार अस्थिरता निर्माण होते, ट्रेम्बलिंग सेन्सेशन तयार होतं. बोटांमध्ये कंप निर्माण होतो. कोरड्या खोकल्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो, म्हणजेच ड्राय कफ ज्याला म्हटलं जातं. तसेच आयुर्मान कमी होते. दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस, म्हणजे आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये फुफ्फुसामध्ये ब्रॉन्की असतात, त्याला आयटिस म्हणजे सूज येते. फुफ्फुस, तोंड, स्वरयंत्र, ग्रासनली, स्वादुपिंड, मूत्राशय यांचा सुद्धा कर्करोग तंबाखूच्या सेवनाने किंवा विडी सिगारेट यांच्यामुळे होऊ शकतो. परिहृदरोग यांसारखे आजार सुद्धा, म्हणजे कार्डियल, कार्डियक जे आवरण आहे त्याचा सुद्धा आधार या तंबाखूच्या सेवनाने होऊ शकतात. धूम्रपानाचे वाईट परिणाम, तंबाखूमधील निकोटीन, हे लक्षात नाव ठेवा, निकोटीन हे या घटकामुळे होतात. निकोटीनची मध्यवर्ती म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पीएनएस म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम परिघीय चेतासंस्थेवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम होत असतात. यामुळे धमन्या टणक होतात, म्हणजे धमनीला काठिण्यता येऊन रक्तदाब वाढतो. तंबाखूच्या धुरांमध्ये पायरिडीन, लक्षात घ्या ही कोणकोणते पदार्थ असतात, अमोनिया, अल्डिहाइड, फुरफिरॉल, कार्बन मोनॉक्साईड, निकोटीन, सल्फर डायऑक्साइड यांसारखी धोकादायक संयुगे असतात. यामुळे अनियंत्रित पेशीचे विभाजन उद्भवते आणि जिथे अनियंत्रित पेशीचं विभाजन उद्भवतं त्याच ठिकाणी कर्करोग होतो, म्हणजेच कॅन्सर पकडतो. तंबाखूचा धूर सूक्ष्म कार्बनच्या कणांनी पूर्णपणे भरलेला असतो, यामुळे फुफ्फुसातील निरोगी ऊतींचे रूपांतर काळपट रंगाच्या ऊतींच्या पुंजामध्ये होते, म्हणजे डांबर अशी जमा होते. आपण जे डांबर रस्ता तो तयार करण्यासाठी वापरतो त्याच्यावरती काळपट कदाचित तयार होतो, यामुळे कर्करोग होऊ शकतो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ चघळत असताना त्यातील रसाचा बराचसा भाग शरीरात शोषला जातो. तंबाखूच्या अतिसेवनाने ओठ, जीभ यांचा सुद्धा कर्करोग, त्याचप्रमाणे दृष्टीदोष व चेता कापरे होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारचे विविध आजार तंबाखूच्या सेवनाने होतात. म्हणून कर्करोगापासून शरीर संरक्षित ठेवायचे असेल तर धूम्रपान व तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन आपण टाळलं पाहिजे. तंबाखू सेवन विरोधात पथनाट्य, कॉलेजची मुलं अशा प्रकारची पथनाट्य किंवा नाटिका सादर करत असतात आणि तंबाखू विरोधी मोहिमेत आपल्याला सहभागी होण्याचं आव्हान करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तंबाखूचं सेवन किंवा विडी सिगारेट किंवा मद्य यांच्या जवळ आपण कधीही जाऊ नये. आपण आपलं जे करिअर आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून पुढे जायचं आहे. एस विद्यालयाचं ऍप आपल्याला अशा प्रकारे विविध विषय आकलन करण्यासाठी नेहमीच मदत करत असत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे शेवटच्या सेशनमध्ये आपण सिकल सेल एनेमियाविषयी जाणून घेतलं, त्याचप्रमाणे काही सिंड्रोम्स आणि कर्करोगाविषयी सुद्धा आपण ह्याच सेशनमध्ये बोललेलो आहोत. मला अशी आशा आहे की आपल्याला हा पूर्ण लेसन कळलेला असेल. आपल्या काही क्वेरीज असतील तर त्या तुम्ही आम्हाला विचारू शकता. आमचे तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतील. त्याचप्रमाणे एस विद्यालयाचं ऍप हे आपण रजिस्टर केलेलं आहे. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍपबद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.